नाव का नुसतं असं चिंगळी म्हणतात, दांडी म्हणतात, शेवणी म्हणतात, प्रत्येक प्रदेशानुसार नाव बदलते. हैदराबाद हे माले म्हणतात, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सुकी मासे आहेत. बोंबील आहेत, बोंबील दोन प्रकारचे आहेत, गुजरातचे आहेत, एक आपले पालघर जिल्ह्यातले. गुजरातचे कुठले? हे गुजरातचे आहेत, पालघरचे. काय फरक असतो त्याच्यात? हे शिजायला जड जातात, हे लवकर शिजले जातात. अच्छा. दुसरे सोडे आहेत अलिबागचे, सुकट आहे अलिबागची. फक्त अलिबाग वरूनच येते का? टोटल आपलं महाराष्ट्राला 700 किलोमीटर समुद्र किनार आहे. जिथे जिथे किनारपट्टी आहे त्या प्रत्येक किनारपट्टीवरून माल येते. अच्छा. नाव सांगा. ड्राय फिश मध्ये आहे काय? आपलं दुकान नाव एम के ड्राय फिश आहे. अच्छा. आणि आपल्याकडं साफ केलेल्या वस्तू मिळतात, म्हणजे साफ केलेले बोंबील मिळतात, साफ केलेले आंबाडी मिळते. दाखवा ना आंबाडी म्हणजे कुठे. साफ केले ही क्लीन आणि नीट मिळतात आपल्याला. केवढ्या असते ह्याच प्राईस? फ्लेक्झिबल असते, कधी 150 असते, कधी 180 असते. आपण साफ केलेलं हे करंदी मिळते, साफ केलेली करंदी. अच्छा. आणि नॉर्मली अशी असते आणि आपल्याकडे साफ केलेली. आणि आपल्याकडे आणखी काय बेस्ट आहे असं आहे, आपण साफ करून घरपोच सुद्धा देतो, होम डिलिव्हरी सुद्धा देतो. अच्छा. कुठल्या मासे असतात? सगळ्या प्रकारचे असतात बघा. माशामध्ये सुके मासे येतात. चालू. तर त्याच्यामध्ये सुक्या मासळ्याचे जवळजवळ 16 ते 17 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये बोंबील असतं, सुकट असतं, आंबाडी असते, किंवा बारके मासे वाळले म्हणतात किंवा त्याला दांडी म्हणतात. परत मांदेली, ढोमा किंवा वाकट, खारा मासा, बांगडा, जवळजवळ 16-17 प्रकार आहेत. हे 16-17 प्रकार हे जास्त खेडेपाडीने जास्त चालतात, कारण याला ड्युरेबिलिटी आहे. सेमी पेरिशेबल गुड्समध्ये येतं हे, आणि त्यामुळं खेड्यापाड्याला भाजीचा जिथं प्रश्न आहे त्या ठिकाणी भरपूर लोक खरेदी करतात. आणि हे किती दिवस टिकतं? हे 2 महिने, 3 महिने, 4 महिने जसं तुम्ही प्रिझर्व व्यवस्थित केलं, म्हणजे साध्या कॉटनच्या पिशवीमध्ये जर ठेवलं तर 6-6 महिने ह्याला काहीच होत नाही. अच्छा. एकदम बेस्ट. आणि हे जे मार्केट आहे हे संपूर्ण फार मोठं मार्केट आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही जर सगळं बघितलं महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे. एवढं एकाच छताखाली आले एवढं मोठं मार्केट कुठंच नाही. इथं तुम्हाला सगळ्या वस्तू मिळणार, सुक्या मासळीतले सगळे प्रकार मिळतील. थोडं जर छोटं आउटसाईडला एखादं दुकान बघितलं तिथं 2-3 वस्तू मिळतील, सगळ्या वस्तू मिळतात. आणि खूप रश असतो, बाहेरचे लोक येतात, संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात इथून खरेदी करून येतात. आणि जवळपासच्या खेड्यांमध्ये तर भरपूर लोकांनी येतात इथून. आता शहरातलं लोक, म्हणजे शहरातला जो पूर्वीचा वर्ग होता तो सुद्धा आता याच्याकडे वळलेला आहे. आणि डॉक्टर एक हे करतात, रेकमेंड करतात की खास आहे, व्हिटॅमिन्स आहेत. बरोबर. तुम्ही आमचं
पाठवतो मी तुम्हाला. सोड्यामध्ये पण आपल्या प्रकारे क्वालिटीचे सोडे मिळतात. हे केवढ्या अलिबागचे? हे 500 रुपयापासून 400 पर्यंत क्वांटिटी असतात. 500 रुपये पाव? पाव 2000 रुपये किलो. आणि टायगर सोडे पण मिळतात. हे केवढ्याला? टायगर सोडे घेतले ना तर हे 2400 रुपये किलो पडतात. अच्छा, हे 2400 रुपये किलो मिळतात. आपण सुरमे पण असते, बांगडा पण असते. हे काय? हे बांगडा? बांगडा. अच्छा, बांगडा मिठातला बांगडा. हे किती दिवस टिकतंय? म्हणजे हे साधारण 6 महिने टिकते व्यवस्थित. 6 महिने? अच्छा. आपल्याकडे वाकड बनवून एक फिश आहे. काय असते? रॉबिन फिश म्हणजे वाकड. म्हणजे हा कसा करतात? हे रशातला असतो का? रस्सा रस्सा पाहिजे. अच्छा.